एकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा आठवडा आणि पेन्शन संबंधी मुद्द्यांच्या मागणीसाठी 27 जून रोजी संपावर जाण्याचा इशारा. विमानतळ आणि विमानांमध्ये नवीन कोविड नियम जारी. उल्लंघन करणाऱ्यांना होणार शिक्षा. प्रवाशांसह सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणं करण्यात आले अनिवार्य. आणि मुंबईतील वांद्रे परिसरात 3 मजली इमारत कोसळली. एकाचा मृत्यू आणि 19 जण गंभीर जखमी. घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी 27 जून रोजी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. कर्मचारी संघटनांनी बुधवारी माहिती दिली की 5 दिवसांचा आठवडा आणि पेन्शन संबंधी मुद्द्यांच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. AIBE महासचिव CH वेंकटचलम यांनी UFBU बैठकीनंतर म्हटले की पेन्शन धारकांसाठीच्या पेन्शन योजनेत सुधारणा कराव्यात आणि राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करावी आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी. AIBOC सरचिटणीस सौम्या दत्ता यांनी सांगितले की देशभरातील सुमारे 7 लाख कामगार या संपात सामील होतील. जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही कपात केली जात नव्हती. त्याचबरोबर नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10% रक्कम कापली जाते. यासोबतच 14% हिस्सा सरकारचा आहे. जुन्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरकारी निधीतून पेन्शन दिली जात होती. त्याचवेळी नवीन पेन्शन योजना स्टॉक मार्केट आधारित आहे आणि त्याचे पेमेंट बाजारावर अवलंबून आहेत. जुन्या पेन्शन योजनेत GPF सुविधा होती, मात्र नवीन योजनेत GPF सुविधा नाहीये. जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीच्या वेळेच्या पगाराच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती, तर नवीन पेन्शन योजनेत निश्चित पेन्शनची हमी नाही. देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत आहे. गेल्या 24 तासात 7,240 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 32,490 वर पोहोचली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. गेल्या 2 दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 40% वाढते आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 7,240 नवीन रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या 32,490 झाली आहे. त्यापैकी 2,701 रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत. ही गेल्या 4 महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या 3 महिन्यांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती, मात्र बुधवारी तब्बल 93 दिवसांनंतर एका दिवसात देशात 5,000 अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज हा आकडा 7,000 पुढे गेलाय, त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरणार की काय अशी भीती व्यक्त होते. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील कुरुलमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या ATM मशीनचा दरवाजा गॅस कटरने उचकटून आतील तब्बल 22,99,000 रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. काळ्या रंगाचे जर्किन घातलेल्या आणि चेहरा झाकलेल्या अज्ञात चोरट्याने त्याच्या साथीदारांसह ही धाडसी चोरी केली आहे. विशेष म्हणजे या चोराने ATM फोडण्यापूर्वी एक विशिष्ट रासायनिक स्प्रे वापरून CCTV कॅमेरे निकामी केले आहेत. याबाबत कमाती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय विमान वाहतूक नियामकने विमानतळ आणि विमानांसाठी नवीन कोविड नियम जारी केले आहेत. या नवीन नियमानुसार विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलंय. मास्क काढण्याची परवानगी केवळ अपवादात्मक परिस्थितीत दिली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नियमांनुसार शिक्षाही होऊ शकते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उल्लंघन करणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलं जाण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी विमानतळ आणि विमानांमध्ये मास्क घालणे आणि हात धुणे बंधनकारक केलं होतं. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. COVID-19 प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच आर्थिक दंडही ठोठावण्यात यावा असं न्यायालयाने म्हटलं आहे. अशा लोकांना नो फ्लाय यादीत टाकण्यात यावं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर
मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या संकल्पनेतून आयोजित आयकॉनिक वीक दरम्यान भारतीय कस्टमने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे ड्रग डिस्ट्रक्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या दरम्यान 1064 किलोग्रॅम मॅथेम्फेटामाईन, 238 किलोग्रॅम मॅफेड्रोन, 483 किलोग्रॅम इफेड्रिन आणि 204 किलोग्रॅम मेड्रॉक्स हे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांची विल्हेवाट लावत नष्ट करण्यात आले। यावेळी एकूण 2043 किलोग्रॅम वजनाचे एकूण ड्रग डिस्ट्रक्शन करण्यात आले असून त्यांची बाजार भावाप्रमाणे किंमत तब्बल 215 कोटी इतकी आहे। तो हम लोगों को NDPS कोर्ट के पास जाके उनसे परमिशन लेनी पड़ती है। ये कुछ केसेस में NDPS कोर्ट यू भी कहता है कि हम आपके जो ड्रग्स हैं वो मजिस्ट्रेट के सामने डिस्ट्रॉय किए जाए। तो एज हर एक ड्रग को डिस्ट्रॉय करने में 3 से 6 महीना कम से कम लग जाता है सीजर के बाद। तो जो हमारे ड्रग्स सीज होते जाएंगे वो हमेशा समय समय पर हम लोग उसको डिस्ट्रॉय करते रहेंगे कि इस प्रयास में हमारा सहयोग करें। धन्यवाद। भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेरित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला। सोलापुरातील मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी निषेध या वक्तव्याचा नोंदवला। तसेच नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी या संस्था आणि संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई न झाल्यास सोलापुरात मोठं आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम समाजाने दिलाय। सामाजिक कर्ता जे फारुक शेख बोलतोय, उद्या नाही तर रात्री तंजीम हमदर्द संस्थानातले बोलावलेल्या निषेध सभेमध्ये माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेले आहोत। सांगायचं कारण म्हणजे ज्या मोहम्मद पैगंबर विश्वास ठेवून मुसलमान हा शब्दावर त्यांच्या जगतो आणि मरतो अशा या महामानवाच्या काय त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या धर्मपत्नीबद्दल आणि त्यांच्याबद्दल जे काही अपशब्द वापरलेले हे दोन भाजपचे पिलावळं आहेत, जे अशी पिलावळं भाजपने आजपर्यंत पाळत आलेली आहे आणि ते समाजामध्ये सोडतात, समाजामध्ये दुही पैदा करतात आणि नंतर त्याला आम्ही सरकावलो आणि त्यांच्या पक्षातून काढून टाकलो असं म्हणतात। आणि जी अशांतता लागली झालेली आहे देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये आपल्या देशाकडे बोट दाखवून ज्या काही इस्लामिक राष्ट्रांनी आपल्याकडे
किंवा आपल्या मालावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, याला जबाबदार म्हणजे केवळ भाजप आणि भाजपचे हे दोन प्रवक्ते, त्यांचा बंदोबस्त केवळ त्यांना पक्षातून हाकलून न करता त्यांना द्वेषद्रोहाचा खटला त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. ही आमची या सर्व तमाम मुस्लिम बांधवांची, तमाम हिंदू बौद्ध जे काही आपले सर्व समाज एकत्र नांद असलेल्या सर्व बांधवांची ही विनंती आहे. अशा या नालायक लोकांना समाजात राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे यांना झेलमध्ये डांबून ठेवून यांच्यावर अनेक प्रकारचे खटले दाखल करून यांना कोणत्याही ना असा कोणत्याही प्रकारचा गुन्हाही आपल्या देशामध्ये घडू नये याची खबरदारी आजच्या या अधिकार सत्तेवर असलेल्या भाजपने घ्यावी आणि आपल्या प्रशासनाने त्यांना कठोर कारवाई करून त्यांना डांबावं. एवढीच नम्र विनंती आम्ही आज या कलेक्टरमार्फत या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला देत आहोत. वांद्रे परिसरात काल रात्री 12:30 सुमारास 3 मजली इमारत कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वांद्रे येथील शास्त्रीनगर भागातील आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, 4 अग्निशमन दल, पोलीस, 1 रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. वांद्रे परिसरात काल रात्री 12:30 सुमारास 3 मजली इमारत कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वांद्रे येथील शास्त्रीनगर भागातील आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, 4 अग्निशमन दल, पोलीस, 1 रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. मुंबई पोलिसांचे DCP मंजुनाथ यांनी सांगितले की एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व सुरक्षित आहेत. हे सर्व लोक बिहारमधील मजूर आहेत. ढिगाऱ्याखाली 3 ते 4 लोक अडकल्याची शक्यता BMC व्यक्त केली आहे. बचाव कार्य सुरू असल्याचे BMC सांगितले. आज बांद्रा शास्त्रीनगरच्या ठिकाणी 12:15 एक G+2 स्ट्रक्चर कोलॅप्स झालं होतं. त्याच्यामध्ये सगळ्या सेफ आहे. फर्स्ट फ्लोरमध्ये टोटल 6 लोक होतं. 6 लोकांपैकी मायनर इंजुरीज आहे सर्वांना आणि ते सेफ आहे. सेकंड फ्लोरमध्ये टोटल 17 लोक होतं, त्याच्यामध्ये 16 लोक इंज्युअर्ड आहे आणि ते काही सिरियस इंजुरीज नाही आहे. आणि 1 व्यक्तींची डॉक्टरनी ब्रॉड डेड डिक्लेअर केलेला आहे. वॉज सस्टेन इंजुरीज अँड वॉज ब्रॉड डेड. आता टोटल जे बिल्डिंगमध्ये जेवढं 22 इंज्युअर्ड आणि 1 डेथ झालेला आहे, ते आत्ताच्या परिस्थिती आहे. येस, आता रेस्क्यू ऑपरेशन अजून चालू आहे, पण आतापर्यंत जे लोकल रहिवासी आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये जे लोक होतात त्यांच्याशी विचारपूस केलं असताना ते टोटल जेवढं लोकांची नाव आणि जेवढं लोक होतं त्याच्या टॅली होतोय, पण तरीसुद्धा अजून फायर ब्रिगेडची टीम, BMC टीम आणि मुंबई पोलीसची टीम आता स्पॉटवर आहे आणि अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. ठीक, थँक्यू. 4-चाकी वाहनांतून गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेत आरोपीकडून 5 लाख रुपये किमतीच्या गांजासह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बेलाड फाट्यानजीक केली. 43 वर्षीय गोपाल आनंदकुमार जयस्वाल राहणार कालीकुर्ती जालना हा MH 13 AC 1607 या 4-चाकी गाडीने जळगाव खानदेशातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुरहा काकोडा येथून धाडकडे जात होता. त्याच्याकडे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा नामक अंमली पदार्थ असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहन थांबले नाही. त्यामुळे काही अंतरावर पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करीत वाहन थांबवले. पोलिसांनी वाहन चालक गोपाल जयस्वाल याची चौकशी केली, तसेच झडती घेतली असता वाहनात 12,000 रुपये प्रति किलोचा 42 किलो 240 ग्रॅम किंमत 5,06,880 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. आरोपीला वाहनांसह ताब्यात घेतले. ही कारवाई DB पथकाचे सरपोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे, ईश्वर वाघ, संतोष कुमावत, प्रमोद राठोड, आसिफ शेख, अनिल डागोर, सलीम बर्डे सहभागी झाले. या कार्यवाहीत पोलिसांनी गांजासह 2 लाख रुपये किमतीचे 4-चाकी वाहन मिळून 7,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. काल दिनांक 6/6/2022 रोजी संध्याकाळी 8:00 एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आम्हाला. एक लाल रंगाची सेंट्रो गाडी MH 13 AC 1607 या गाडीमध्ये गांजा जात आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही पोलीस स्टेशनमधून DB स्टॉप API बोर्डकडे पूर्ण DB स्पॉट आणि तहसीलदार साहेब सोबत पंच वगैरे घेऊन सनी आम्ही ती गाडीचं ट्रॅप लावण्यासाठी रवाना झालो. वरिष्ठांना पूर्ण माहिती दिली. वरिष्ठांच्या याच्याने आम्ही
सदर ठिकाणी ती बहापुरा ते बेलाड या रस्त्यावर येत असताना गाडीने आम्हाला पाहिल्यानंतर गाडी थांबली नाही, पण शेवटी आम्ही बेलाड पाट्याजवळ गाडीला अडवली. अडवल्यानंतर त्याच्यामध्ये जो आरोपी होता गोपाल अनंतकुमार जयस्वाल हा जालन्याचा राहणार आहे याला विचारले तर तो ओढवडीची उत्तर देत होता. गाडीची चेकिंग केली त्याच्यामध्ये पूर्ण माहिती मिळाली तर त्याच्यामध्ये पूर्णपणे गांजा होता, तो पुड्यांनी बांधलेला होता, विमलच्या पिशवींमध्ये त्याला ठेवलेला होता. त्याच्यामध्ये पूर्ण खात्री केली पूर्ण बघितले तर उग्रवास आला, तिथेच दोन पाच समक्ष वगैरे पुढची जी कायदेशीर कारवाई ती करण्यात आलेली आहे. सदर याच्याप्रमाणे पोलीस स्टेशनला NDPS ॲक्ट 8 क 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.